नमस्कार भावांनो, जय शिवराय। माझे नाव संकेत, स्वागत करतो तुमच्या लाडक्या भावाचे चॅनल एडिटिंग गुरुवर। तर भावांनो, होळी पौर्णिमा जवळ येत आहे। 28 मार्चला होळी पौर्णिमा आहे आणि त्याच टॉपिकवर आजचे ट्युटोरियल मी तुमच्यासाठी खास करून घेऊन आलेलो आहे, ज्यात मी तुम्हाला होळी पौर्णिमेनिमित्त एक कडक बॅनर डिझाईन बनवून दाखवणार आहे। भावांनो, डिझाईन तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही बघू शकता किती जक्कास कडक अशी आपली बॅनर डिझाईन झालेली आहे। यात आपण थोडा डार्क थीमचा इथे यूज केलेला आहे, कारण तुम्हाला पण माहिती असेल होळी पौर्णिमा सायंकाळी साजरी केली जाते, त्यामुळे थोडा डार्क लुक इथं आपण डिझाईनमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर रेड पार्टिकलचा सुद्धा इथं आपण यूज केलेला आहे। तर भावनो, ही डिझाईन कशी बनवायची, तुम्हाला काय प्रोसेस फॉलो करावा लागणार आहे, याची सर्व इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आणि मराठीतून सांगितलेली आहे। भावनो, आत्ताच सांगतोय, या डिझाईनमध्ये आपल्याला वेगळे इफेक्ट द्यायचे, जे आपण रेग्युलर बेसिसवर यूज करतो, जे आपण रेग्युलर डिझाईनमध्ये देतो ते आपल्याला इथे यूज करायचे नाही आहे। थोड्या वेगळ्या टाईपचे इफेक्ट इथं आपल्याला यूज करावं लागणार आहे। सो ज्यांना डिझाईनबद्दल संपूर्ण टिप्स पाहिजेल असतील त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डिझाईनसाठी लागणारे बॅकग्राऊंड आणि पेनची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। पण भावनो, झिप फाईलला मी पासवर्ड अटॅच केला आहे आणि तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, तर कृपया करून सगळ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। ट्युटोरियल स्टार्ट करण्याआधी एवढंच सांगतोय की जर व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडली तर लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर ग्राफिक डिझाईन संबंधी असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग ट्युटोरियल रेग्युलरली येत असतात। तर चला भावनो, कोणताही टाइम वेस्ट न करता आजचे ट्युटोरियल स्टार्ट करूया। तर भावनो, बॅनर डिझाईन बनवण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला आयबीस पेंट हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या भावनो, आयबीस पेंट हे ॲपचाच तुम्हाला या डिझाईन बनवताना उपयोग करायचा आहे, कारण भावनो जेवढे इफेक्ट्स आपण डिझाईनमध्ये अप्लाय करणार आहे ते तुम्हाला पिक्सआर्टमध्ये किंवा पिक्सल लॅबमध्ये भेटणार नाही आहे, ते फक्त आणि फक्त तुम्हाला आयबीस पेंट हे ॲपमध्येच भेटणार आहे। त्याच्यामुळेच भावनो आपण आयबीस पेंटचा इथे यूज करणार आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे आयबीस पेंटमध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळे इफेक्ट्स आहे, त्याच्यामुळे डिझाईनला आपण अजून चांगला लुक देऊ शकतो। तर भावनो, जर तुमच्याकडे आयबीस पेंट हे ॲप नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर भावनो इथे तुम्हाला 3 ऑप्शन भेटतात, 3 पैकी जे पहिलं ऑप्शन आहे माय गॅलरीचं त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लेफ्ट बॉटम कॉर्नरला एक प्लसचं ऑप्शन दिसतं त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता भावनो इथं आपल्याला कॅनव्हास क्रिएट करावं लागणार आहे, जे आपण डिझाईन बनवणार आहे त्याची जी साईज असणार आहे ती साईज आपल्याला इथे एंटर करून आपल्याला एक कॅनव्हास क्रिएट करून घ्यावं लागणार आहे। तर भावनो ती साईज मी तुम्हाला इथे सांगून देतो, लक्षात असू द्या यावेळेस मी तुम्हाला फाईलमध्ये ऑलरेडी कॅनव्हास प्रोव्हाइड केलेले नाही आहे, त्याच्यामुळे भावनो ही साईज तुम्हाला लक्षात ठेवायची। साईज एंटर करण्यासाठी सिंपल जे पहिलं ऑप्शन आहे तिथे क्लिक करा, हे सगळं कट करा आणि 28.09 ही जी साईज मी तुम्हाला सांगितली ती इथे एंटर करा। परत साईजच्या ऑप्शनवर क्लिक करा हाईटच्या बॉक्सवर, तिथे पण साईज कट करून घ्या आणि भावनो इथे तुम्हाला 2000 ही साईज एंटर करायची आणि सिंपल ओकेवर क्लिक करा। भावनो आता मी तुम्हाला साईज दाखवून दिलेली एंटर करून, तुम्ही बघू शकता जी आपली विड्थ आहे ती 28.09 आहे आणि जी हाईट आहे ती 2000 आहे। तर भावनो ही साईज इथे एंटर करायची आणि सिंपल ओकेवर क्लिक करायची, त्यानंतर जी साईज आपण एंटर केली त्या साईजचं इथे आपलं कॅनव्हास क्रिएट होणार आहे। तर भावनो डिझाईन स्टार्ट करण्याआधी हे जे कॅनव्हास आपलं क्रिएट झालेलं आहे त्याला अशा प्रकारे सर्वात आधी स्मॉल साईजमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं, कारण भावनो तुम्हाला पण माहिती आहे सगळं मटेरियल मी साईज सेट करून प्रोव्हाइड करत असतो, तर ते तुम्हाला डिझाईन करताना क्लिअरली दिसावं याच्यामुळे भावनो हे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं। त्यानंतर आता इथून आपण आपल्या मेन डिझाईनला स्टार्ट करणार आहे। मेन डिझाईन स्टार्ट करण्याआधी भावनो सर्वात पहिले आता इथे आपल्याला आपलं मेन बॅकग्राऊंड ॲड करावं लागणार आहे, त्यासाठी सिंपल इथे लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, इथे जे कॅमेराचं ऑप्शन आहे 3 नंबरचं त्यावर क्लिक करायचं आणि भावनो जे मेन बॅकग्राऊंड आहे आपल्या डिझाईनचं ते इथे ॲड करायचं। राईट साईडला तुम्हाला ओकेचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आणि प्रत्येक वेळेस जेव्हा पण तुम्ही कोणतेही मटेरियल किंवा बॅकग्राऊंड PNG ॲड कराल प्रत्येक वेळेस तुम्हाला कॅन्सलवर क्लिक करायचं आहे। जर तुम्ही ओकेवर क्लिक केलं तर तुम्हाला पण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे काही ना काही चेंजेस इथे तुमच्या बॅकग्राऊंड आणि PNG येऊ शकतात, त्याच्यामुळे भावनो कॅन्सलवर क्लिक करायचं। त्यानंतर आता तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता, मी सर्वात पहिले तुम्हाला झूम करून दाखवून देतो, तुम्ही बघू शकता मागे मी काही बॅकग्राऊंड्स ॲड केलेले, ग्रास PNGसुद्धा बघू शकता बॅकग्राऊंडला ॲड केलेली आणि भावनो अशा प्रकारे डार्क आणि ऑरेंज आणि थोडा रेड कलरचा इथे मी यूज करून हे पूर्ण बॅकग्राऊंड डिझाईन केलेलं आहे। परत भावनो आपल्या कॅनव्हासला रिक्वायर्ड साईजमध्ये ॲडजस्ट करून घेतो जेणेकरून आपल्याला सगळे मटेरियल क्लिअरली दिसेल। आता भावनो बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर अजून एक स्टेप आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये ॲड करायची। आता भावनो तुम्ही बघू शकता जे आपलं बॅकग्राऊंड आहे
ते जास्त डार्क आहे, त्याला आपल्याला थोडं फेंट करायचं आहे. तर त्यासाठी सिंपल लेअरवर क्लिक करा, परत तीच प्रोसेस. आणि यावेळेस मी एक तुम्हाला स्मोक पीएनजी ऑलरेडी फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेली, ती ते ॲड करायची आणि कॅन्सलवर क्लिक करायची. म्हणून आता तुम्ही बघू शकता, आता जर मी तुम्हाला ती लेअर इनव्हिजिबल करून दाखवली तर तुम्ही बघू शकता तुम्हाला चेंज दिसत असेल. इनव्हिजिबल केली की थोडा डार्कनेस इन्क्रीज होतो आणि व्हिजिबल केली तर थोडा पेंट होतो. तर भाऊनो, ही अजून एक स्टेप आपल्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायची, जेणेकरून तुमच्या डिझाईनला थोडा चांगला लुक येईल. भाऊनो, एवढं केल्यानंतर आता आपल्याला आपल्या मेन थीमला ॲड करायचं आहे. म्हणजेच भाऊनो, आपण होळीचं बॅनर बनवत आहे तर होळीची पीएनजी इथं आपल्याला ॲड करायची. त्यासाठी परत लेअरवर क्लिक करा, कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करा, होळीची पीएनजी मी तुम्हाला जेपीजी फॉर्ममध्ये दिलेली, सिंपल ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा. त्यानंतर भाऊनो, आता आपल्याला इथे एक इफेक्ट द्यायचा आहे. तर तो इफेक्ट देण्यासाठी सिंपल नॉर्मलवर क्लिक करा आणि भाऊनो, लायटनचा जो इफेक्ट भेटतो तुम्हाला लायटनमध्ये, तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. भाऊनो, तुम्हाला पण माहिती आहे पिक्सआर्टमध्ये फक्त स्क्रीनचं ऑप्शन भेटतं. स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर भाऊनो, तुम्ही बघू शकता डिझाईन किती फेंट दिसते. त्याच्यामुळेच भाऊनो, आपण इथे लाईटचा ऑप्शन यूज करत आहे. लायटन यूज केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता परफेक्ट लुक आपल्या त्या पीएनजीला ॲड झालेला आहे. त्याच्यामुळेच भाऊनो, ही डिझाईन आपण आयबी स्पेंटमध्ये बनवत आहे, जेणेकरून आपल्याला चांगले इफेक्ट आपल्या डिझाईनला देता येतील. एवढं केल्यानंतर परत ॲड फोटोवर क्लिक करा, लेअरवर क्लिक करा किंवा कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर भाऊनो, दोन लाईन पीएनजी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, सिंपल ॲड करा, ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा. याला पण आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, सिंपल नॉर्मलवर क्लिक करा आणि भाऊनो, यावेळेस ओव्हरलेचा जो इफेक्ट आहे हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. भाऊनो, जे आपण स्लोगन ॲड करणार आहे ते थोडं चांगलं दिसण्यासाठी आपण इथे या लाईन पीएनजी ॲड केलेला आहे. लाईन पीएनजी ॲड केल्यानंतर आता ते आपण स्लोगन ॲड करणार आहे. त्यासाठी परत एकदा लेअरवर क्लिक करा, कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करा. भाऊनो, ते स्लोगन पण तुम्हाला फाईलमध्ये भेटून जाईल, ते इथे ॲड करा, ओके म्हणा आणि कॅन्सलवर क्लिक करा. आता भाऊनो, तुम्ही बघू शकता स्लोगन आपलं परफेक्टली अलाईन झालेलं आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगला पण बोललो आहे, जर तुम्ही माझे जुने सबस्क्राईबर असाल तर तुम्हाला पण माहिती आहे मी सगळं मटेरियल साईज सेट करून प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून तुमची डिझाईन लवकरात लवकर होते आणि अलाईनमेंटसुद्धा प्रॉपर बसते. तर भाऊनो, स्लोगन ॲड केल्यानंतर आता आपण आपली मेन कॅलिग्राफी इथे ॲड करणार आहे. त्यासाठी परत एकदा लेअरवर क्लिक करा, कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि भाऊनो, होळी पौर्णिमाची जी कॅलिग्राफी ही मी तुम्हाला फाईलमध्ये दिलेली, ॲड करा, कॅन्सलवर क्लिक करा. कॅलिग्राफी तुम्ही बघू शकता, ग्रेडियंट कलरचा इफेक्ट मी इथे यूज केलेला आहे. आणि भाऊनो, कॅलिग्राफी आपण इथे बॅनर डिझाईनमध्ये ॲड केलेली. कॅलिग्राफी ॲड केल्यानंतर आता आपण शुभेच्छांचं टेक्स्ट ॲड करणार आहे. तर त्यासाठी परत लेअरवर क्लिक करा. सेम प्रोसेस आहे भाऊनो, मी काय आता तुम्हाला सांगणार नाही, फक्त ॲड करायचं आहे आणि ओकेवर क्लिक करून कॅन्सलवर क्लिक करायचं आहे. ते ऑटोमॅटिकली आले होऊन जाणार आहे. शुभेच्छांचं टेक्स्ट ॲड केल्यानंतर आता आपली होळी ज्या दिवशी ती डेट आता इथे आपल्याला ॲड करायची. त्यासाठी लेअरवर क्लिक करा आणि डेट पीएनजीसुद्धा भेटून जाईल, ती इथे ॲड करा, ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा. पण भाऊनो, डेट पीएनजीला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, त्याच्यासाठी नॉर्मलवर क्लिक करा आणि भाऊनो, ओव्हरलेचा इफेक्ट इथे सिलेक्ट करून घ्या. आता भाऊनो, तुम्ही चेंज बघू शकता, जो आपला पहिला इफेक्ट होता नॉर्मलचा आणि ओव्हरलेचा इफेक्ट दिल्यामुळे थोडा चेंज इथे आलेला आहे. एवढं केल्यानंतर भाऊनो, आता आपल्याला आपल्या डिझाईनमध्ये लाईट पार्टिकलचा यूज करायचा आहे. भाऊनो, तुम्हाला पण माहिती आहे होळीनिमित्त आपण इथे बॅनर डिझाईन करत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त करून आपल्या डिझाईनमध्ये लाईट पार्टिकलचा यूज करायचा आहे. तर भाऊनो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा केलेला आहे, तो पण मी आता तुम्हाला वन बाय वन दाखवून देतो. सर्वात पहिले लेअरवर क्लिक करा आणि भाऊनो, लाईट पार्टिकलच्या तुम्हाला दोन पीएनजी भेटणार आहे, एक बॉटमची आणि एक टॉपची. सर्वात पहिले बॉटमची ॲड करायची, ओकेवर क्लिक करायची आणि कॅन्सलवर क्लिक करायची. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारची ती पीएनजी. त्यानंतर भाऊनो, लेअरवर क्लिक करा, ती लेअर सिलेक्ट असू द्या आणि नॉर्मलवर क्लिक करून लाईटनचा जो इफेक्ट आहे हा इथे तुम्हाला अप्लाय करायचा आहे. जर तुम्ही स्क्रीन दिला तर भाऊनो, हे जे पार्टिकल इफेक्ट आहे हे थोडे डार्क होतील, पण जर तुम्ही लाईटन दिला तर तुमचे जे पार्टिकल इफेक्ट आहे हे थोडे रेडमध्ये कन्वर्ट होऊन जातील. तुम्ही चेंज बघू शकता. पण भाऊनो, इथं आपल्याला या पार्टिकल इफेक्टची ओपेसिटी कमी करायची, त्याच्यासाठी याची जी ओपेसिटी असणार आहे भाऊनो, ही तुम्हाला 54 सेट करायची. ही माझ्या अंदाजाने भाऊनो मी इथे सेट केलेली, तुम्हाला जशी डिझाईनमध्ये चांगली वाटेल तेवढी ओपेसिटी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर बॉटमची ॲड केल्यानंतर आता आपल्याला टॉपची ॲड करायची, त्यासाठी परत लेअरवर क्लिक करा. टॉपसाठी सुद्धा मी एक सेपरेट पीएनजी दिलेली, ती पण इथे ॲड करा. सेम पीएनजी, फक्त मी त्याला इन्वर्स केलेला आहे. ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा. याला पण नॉर्मलवर जाऊन जो लायटनचा इफेक्ट आहे हा इथे सिलेक्ट करायचा आहे. पण भाऊनो, यावेळेस याची जी ओपेसिटी असणार आहे ती तुम्हाला 30 सेट करायची. लक्षात असू द्या, जी आपली बॉटमची ती तुम्हाला 54 सेट करायची आणि जी आपण टॉपला पीएनजी ॲड केलेली ती आपल्याला 30 सेट करायची. एवढी प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवायची.
एवढं केल्यानंतर बावनो आता जे शुभेच्छा देणार आहे त्याचा आपल्याला फोटो आणि नाव ऍड करायचं आहे. तर त्यासाठी सर्वात आधी जे आपण शुभेच्छुकचं नाव ऍड करणार आहे ते हायलाइट दिसण्यासाठी त्याच्या बॅक साईडला आपल्याला एक फुटर पेनजी ऍड करावं लागणार आहे. तर ते ऍड करण्यासाठी परत लेअरवर क्लिक करा, ती फुटर पेनजी सुद्धा तुम्हाला फाईलमध्ये भेटून जाईल, ऍड करा आणि कॅन्सलवर क्लिक करा. फुटर पेनजी ऍड केल्यानंतर बावनो आता तुम्हाला सर्वात पहिले जो शुभेच्छुक आहे त्याचा फोटो इथे तुम्हाला ऍड करायचा आहे. ऍड करण्यासाठी परत मी लेअरवर क्लिक करतो आणि शुभेच्छुकचा फोटोसुद्धा इथे मी ऍड करून घेतो. बावनो हा शुभेच्छुकचा फोटो ऑलरेडी मी इथे अलाईन करून ठेवलेला आहे. फक्त तुम्हाला इथे ऍड करताना एकच काळजी घ्यायची, जो शुभेच्छुकचा फोटो आहे तो आपल्या जी कॅलिग्राफी आहे त्याच्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता बॉटम साईडला, आणि जे शुभेच्छांचे टेक्स्ट आहे त्याच्या लेफ्ट साईडला जागा आहे, त्यातच तुम्हाला तेवढा फोटो अलाईन करायचा आहे. जर तुम्ही थोडा राईट साईडला घेतला, जे शुभेच्छांचे टेक्स्ट आहे त्याच्या जर खाली तुम्ही घेतला तर तो फोटो एकदम बारीक होईल, पण ते आपल्याला चालणार नाही. त्याच्यामुळे बावनो तेवढी स्पेस मी प्रॉपर पद्धतीने तुम्हाला मॅनेज करून दिलेली, त्या स्पेसमध्येच तुम्हाला तो फोटो अलाईन करायचा आहे. अलाईन केल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट बनवून घ्यायचं आहे. टेक्स्ट बनवल्यानंतर परत लेअरवर क्लिक करून टेक्स्टसुद्धा तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर परत एकदा ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा. तर बावनो इथं आपली ओव्हरऑल डिझाईन कम्प्लीट झालेली. आता फक्त मी माझे लोगो या डिझाईनमध्ये ॲड करणार आहे. त्यासाठी परत मी लेअरवर क्लिक करून माझे जे लोगो मी डिझाईन केलेले आहे ते इथे ॲड करतो, ओकेवर क्लिक करतो आणि कॅन्सलवर क्लिक करतो. पण बावनो तुम्हाला पण माहिती आहे लोगोला आपण एक इफेक्ट देत असतो ओव्हरलेचा, तो इथे मी देऊन घेतो. आता बावनो इथं आपली कम्प्लीट डिझाईन झालेली. सर्वात आधी आता मी तुम्हाला ही डिझाईन झूम करून दाखवून देतो. सर्वात पहिले टॉपपासून स्टार्ट करतो. बावनो तुम्ही बघू शकता याची क्वालिटी बघू शकता, एकदम हाय क्वालिटी अशी या डिझाईनला आपली प्रोव्हाइड झालेली आहे. त्यानंतर बावनो कॅलिग्राफीसुद्धा बघू शकता, फोटो बघू शकता जो शुभेच्छुक आहे त्याचा, त्याच्यानंतर नेम बघू शकता आणि बावनो आपली मेन थीम तुम्ही बघू शकता जी आपण होळीची इमेज इथे ॲड केलेली, आणि बॅकग्राऊंड तर मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं आहे. त्यानंतर डेट पेनजी बघू शकता का बावनो, जर तुम्ही पार्टिकल इफेक्ट बघितले ते सुद्धा तुम्हाला एच डी क्वालिटीमध्ये भेटून जाणार आहे. तर बावनो अशा प्रकारे ही आपली डिझाईन इथे कम्प्लीट झालेली, अतिशय एच डी ही आपण इथे डिझाईन बनवलेली. बावनो तुम्हाला झूम करूनसुद्धा दाखवून दिली किती एच डी क्वालिटी या डिझाईनला आपली इथे प्रोव्हाइड झालेली. जर बावनो तुम्ही पिक्सआर्ट यूज करत असाल तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे जे आपल्याला इफेक्ट्स रिक्वायर आहे ते पिक्सआर्टमध्ये तुम्हाला भेटणार नाही. आणि जर तुम्ही स्क्रीन इफेक्ट यूज करून ही डिझाईन बनवली तर तुमच्या डिझाईनमध्ये जास्तीत जास्त व्हाईट इफेक्ट येणार आहे. त्याच्यामुळे बावनो ही डिझाईन तुम्हाला आयबीएस पेंटमध्येच बनवायची. आणि हो बावनो ही डिझाईन सेव्ह करण्यासाठी इथे तुम्हाला राईट बॉटम कॉर्नरला एक एरो दिसतो लेफ्ट डायरेक्शनचा, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ॲज पीएनजी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे मिडलचं ऑप्शन आहे बावनो तुम्ही बघू शकता, सेव्ह ॲज पीएनजीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमची जी डिझाईन आहे ही जेपीजी फॉर्मॅटमध्ये सेव्ह होईल. आणि बावनो जर तुम्हाला पीएनजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर सेव्ह ॲज ट्रान्सपरंट पीएनजीवर तुम्हाला क्लिक करून पीएनजी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करता येईल. तर बावनो अशा प्रकारे इथं आपली होळीनिमित्त एक कडक बॅनर डिझाईन कम्प्लीट झालेली. तुम्हाला स्टार्टिंगपासून शॉर्टपर्यंत ही डिझाईन कशी बनवायची याची डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली, कुठे तुम्हाला कोणते इफेक्ट ॲड करायचं आहे, किती ओपेसिटीवर सेट करायचं आहे, त्यानंतर जे तुम्ही शुभेच्छुकसाठी फोटो ॲड कराल ते तुम्हाला कशाप्रकारे अलाईन करायचं आहे या संबंधीसुद्धा सर्व टिप्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेले आहे. तर बावनो या सगळ्यांचा नक्की फॉलोअप घ्या आणि अशा प्रकारची होळीनिमित्त एक बॅनर डिझाईन तयार करा. तर बावनो कसं वाटलं आजचं ट्युटोरियल, कशी वाटली आपली बॅनर डिझाईन मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो बावनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर ग्राफिक डिझाईन संबंधी असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग डिझाईनचे ट्युटोरियल रेग्युलरली येत असतात. तर चला बावनो जय हिंद जय महाराष्ट्र.